आपण पाहता न्यूज 18 लोकमत आणि ही थेट लाईव्ह दृश्य आहेत. आय पी एल विजेत्या मुंबई इंडियन्सच्या टीमचं स्वागत करण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर अर्थात अँटेलियाच्या बाहेर ढोल ताशांचा गजर सुरू आहे आणि इथे खास बस सजवण्यात आलेली आहे. या बसमधून अँटेलियापासून ते ट्रायडंट हॉटेलपर्यंत या मुंबई इंडियन्सच्या टीमची एक भली मोठी मिरवणूक पुढच्या काही मिनिटात सुरू होते आणि त्याची ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्या कॅमेऱ्यातनं आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. ही आज सकाळची दृश्य आहेत. आज सकाळी ढोल ताशांचा जोरदार गजर झाला आणि ही आताची दृश्य. मुंबई इंडियन्सचे फॅन मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून इथे पोहोचलेले आहेत. '08 मुंबई इंडियन्स ही टीम अस्तित्वात आली होती आणि त्यानंतर सलगपणे मुंबई इंडियन्सनं आपला परफॉर्मन्स दाखवला, मधला एक अपवाद सोडला तर, आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये जबरदस्त आनंद आहे. 2013, 2015 आणि 2017 अशी चॅम्पियनशिप मुंबई इंडियन्सनं मिळवली आणि आता ह्या मुंबई इंडियन्सचे सगळे शिलेदार खास बातमी आहे. उत्तर प्रदेशातली रतलाममध्ये आज प्रियंका गांधी प्रचार दौऱ्यावर होत्या आणि यावेळेला नागरिकांनी मोदी मोदी अशा प्रकारच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. प्रियंका गांधी यांच्या गाडीची काच उघडी होती. प्रियंका गांधी यांनी क्षणार्धात ही घोषणा ऐकल्यानंतर गाडी थांबवली आणि त्या घोषणा देणाऱ्यांशी हात मिळवला आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. नेमकं काय झालं तुम्ही नीट पहा. या हलक्या फुलक्या विषयाकडून आता एका गंभीर विषयाकडे बोलूयात, कारण जम्मू काश्मीर पुन्हा एकदा पेटून उठलंय. पुलवामा जिल्ह्यातल्या संबळ इथं झालेल्या घटनेच्या निषेधार्थ पोलीस स्टेशनच्या समोर लोकांनी तीव्र आंदोलन केलं. 3 वर्षाच्या मुलीवर करण्यात आलेले जे अत्याचार आहेत त्याच्या निषेधार्थ पुलवामामध्ये कडेकोट बंद पाळण्यात आला. पोलीस बंदोबस्त सुद्धा अतिशय कडेकोट तैनात करण्यात आला होता. कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्याचाराच्या ठिकाणी सुद्धा पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. या सगळ्या परिसरात निषेधार्थ स्थानिकांनी काही ठिकाणी दगडफेकही केली. पोलीस स्टेशनच्या समोर काश्मीरींनी तीव्र निदर्शनंही केली आणि यात काश्मीरी महिला आणि प्रामुख्यानं तरुणी सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या. या बुलेटिनमध्ये इथे सांगूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.